वयाचे 30 वर्ष ओलांडून गेले. फक्त व्यायाम अभ्यास व्यायाम अभ्यास करत बसलाय. कुठं जॉब आला लग नाही तर लग्न वगैरे करून घे. हे बघ माझं लग्न होऊन 2 लेकरं झालेले. काय सांगू बघ तुला. बघू रे राजू विचार करतो. चल अजून थोडं व्यायाम करू. चल 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 तुझंच ऐकतो. चल छोटके चहा पाणी घेऊन ये. अरे ही मुलगी इथं कशी काय? घपरे राजू टेन्शन देऊ नको. अभ्यास करू. अरे मुलगी पाहते म्हणजे टेन्शन. प्रेमात पडणं म्हणजे काय असं तुला काय माहित? राजू माझ्यात जगण्याचा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे. आता प्रेम करून काय देऊ नस म्हणून. ऐक ना, तिच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे किंवा नाही जाणून घेऊया. राजू गप यार, उगा अभ्यास करू दे. कशाला डोकं खातोय माझं उगच. अरे बापू काही करू नको. जे काय करायचं ना सगळं मी करतो. टेन्शन घेऊ नको. काय करायचं कर बाबा, मला काय सांगू दे. ठीक आहे संगीता, ऐक ना, ते तिथं माझा मित्र बसवलाय ना ज्याचं नाव बापू आहे. तो तुला खूप लाईक करतोय आणि तुझ्यावर खूप प्रेमही करतोय आणि सांगायला घाबरतोय म्हणून मी आलोय. अर्जंट नाही, विचार करून सांग. तुझा त्याच्यावर जर प्रेम असेल तर या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती यस म्हणजे होकार, यन म्हणजे नाही असं लिहून आज संध्याकाळपर्यंत पाठव. बापू पोरगी पटली, वही घेतली म्हणजे पोरगी पटली रे. राजू पटल काय पोरगी, हजार पटतेत रे. पण काय पण म्हणतो, लग्न करून एखादी चांगली मुलगी आपल्या घरात आणणं खूप मुश्किल असतं. बघ विचार कर. बापू चल, खूप वेळ झालं. जाऊ आता घरी.
खूप आवड चहा पाणी का ना तू बस छुटके तो खुर्ची घे बस पाहुण मुलीला काय विचारून घ्यायचंय विचारून घ्या बोला तुमचं नाव काय संगीता मी पाहिलेली तुम्ही पहिलीच मुलगी आणि तुम्ही मला पसंत पडलं तसं आईने माझे साधात पाहिले होतं पण बरं मी त्यांच्या संग जरा एकांतात बोललं तर चालेल का चालेल बोलू शकतो तुम्ही बोलून घ्या काय बोलायचं ते बाहेर जाऊन बोलायचं काय छोटकी काय बोलून घ्यायचं बोलून घ्या हा माझ्या आईनी सात आठ मुली पाहिल्या पण काहींनी मला नोकरी नाही म्हणून नाकारलं आणि काहींना माझ्या आईनीच नाकारलं का कुंडली मॅच होत नव्हती आणि गुण जुळत नव्हते खरंच अशा गोष्टीवर तुमचा विश्वास आहे मग आमची कुंडली जुळली नाही तर तुम्ही माझ्याशी लग्न करणार नाही का म्हणजे मी तुम्हाला पसंत आहे तर पण माझ्या आईने सुद्धा कुंडली मॅच होत नसताना सुद्धा माझ्या पप्पांशी विवाह केला आणि लग्न झाल्यावर 5 वर्षांनीच माझे पप्पा वारले त्यामुळे माझ्या आईचा कुंडलीवर खूप विश्वास आहे आणि माझ्या तर पण काय नाही तुम्ही खरंच माझ्याशी लग्न करणार नाही जर आपल्या कुंडल्या नाही मिळाले तर चला तर मी चलतो आणि मला माफ करा मी जर तुम्हाला दुखवलं असेल तर तुम्ही मला खूप आवडता पण आणि खरंच थँक्यू बरं का तुम्ही मला पसंत केलं चला देवाकडे प्रार्थना करूयात की आपल्या कुंडल्या जुळ्यात पहिलीचं ऍडमिशन चालू आहे नेहा तुमचीच मुलगी का हो नेहा माझीच मुलगी आहे अहो आजकाल ना मला पहिल्याला मुलंच मिळेल ऍडमिशन साठी त्यामुळे मी घरोघरी फिरून ऍडमिशन करतोय त्यामुळे तुमच्या घरी आलोय मी इथंच तुमच्याच गावात जिल्हा परिषदेत शिक्षक आहे मी हो माझा मोठा मुलगा पण त्याच शाळेत आहे हो मग नाव काय त्याचं बापू बापू आहे माझ्या मुलाचं चलतो मग मी हो सर आत या ना अहो मी आणि आत नो प्रॉब्लेम या ना प्लीज Thank you.
खूप छान करता तुम्ही चहा. थँक यू. पण तुम्ही आओ जाओ बोलू नका ना. तू चालेल मग. तू आणखी जशी होती तशीच आहेस. रोज व्यायाम करते. अरे तरी पण ना थोडा तरी बदल हवा ना. काय नशीब असतं ना पण माझं त्यांच्या जीवनात काहीच बदल होत नाही. तुझा नवरा काय करतोय? पोलीस आहेत ते. वा खूप छान आहे. बर माझा मुलगा कसा आहे शाळेत? हो खूप हुशार आहे आणि त्याचं वक्तृत्व खूप छान आहे. काय भाषण करतो खरंच खूप हुशार. हो का? माझ्या मुलाची तुम्ही आवडते शिक्षक आहात. तो नेहमी तुमचं नाव घेतो. मी 2-3 वेळा पालक मीटिंगला आले होते. तुम्हाला भेटावं असं वाटलं पण धाडस नाही करू शकत. पुन्हा असं वाटलं की मी काहीतरी चुकीचं करत आहे का? काळाच्या ओघात खूप साऱ्या गोष्टी मागे राहिल्या. चला मी चालतो. खूप सारी घरं खायचे मला. अजून खूप ऍडमिशन करायचे. पुढच्या वेळेस पालन टीमला नक्की आहे आणि भेटायला सुरू. हो येते. तुम्ही दुपारचं जेवण कुठं करणार? माझा डबा येतो ना. डबा? पण तुमची बायको माहेरी गेली आहे का? नाही, ती देवा घरी गेली 2 वर्षापूर्वी. इट्स ओके. मला एक मुलगी पण आहे. संगीता. संगीता माझ्या मुलीचं नाव. मुझे तुम याद आते हो.